शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर सुनील प्रभूंनी व्हीप बजावला होता आणि या व्हीपवरून महेश जेठमलानी यांच्याकडून काही सवाल उपस्थित केले जात आहेत. एकवीस जून 2022 ला कोणत्या अधिकारात व्हीप बजावला जेठमलानींचा सवाल. सुनील प्रभू काही आमदार संपर्कात नव्हते, विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी व्हीप बजावला. विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाला त्या संदर्भातही माहिती घ्यायची होती. महेश जेठमलानी स्वतःच्या अधिकारात व्हीप बजावला होता का? सुनील प्रभू पक्षप्रमुखांचा आदेश आल्यानं बैठक बोलावली त्यामुळे प्रतोद म्हणून व्हीप बजावला. जेठमलानी ठाकरेंनी व्हीपसाठी लिखित की तोंडी सूचना केल्या होत्या? सुनील प्रभू मी याचं उत्तर माझ्या लेखी उत्तरात दिलं आहे. जेठमलानी तुम्ही असं गोलगोल बोलू नका, थेट बोला. सुनील प्रभू मी साक्ष देतोय, आरोपी नाही, अशा बैठकांचे आदेश फोनवरून दिले जातात. जेठमलानी पक्षप्रमुखांनी मोबाईल की लँडलाईनवर आदेश दिले तेव्हा तुम्ही कुठे होता? सुनील प्रभू विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयात होतो, विधान परिषदेचा निकाल लागून 3-4 तास झाले होते. आमदार गायब झाल्याच्या बातम्या आल्या, तातडीनं बैठक